नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये यंट्राकॉल या बुरशीनाशकाची माहिती बघणार आहोत. जसं की या बुरशीनाशकामध्ये काय टेक्निकल आहे, ही आपल्याला मार्केटमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या नावाने मिळते, याचा पिकावर रेसिड्यू किती दिवस राहतो, आपल्या पिकावर हे बुरशीनाशक किती दिवसापर्यंत काम करते, या बुरशीनाशकाची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, म्हणजेच याची क्रियेची पद्धत कशी आहे, या बुरशीनाशकाचा उपयोग मुख्यत्वे करून कोणकोणत्या पिकावर केला जातो, या बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन कोणकोणत्या कीटकनाशकासोबत कोणकोणत्या औषधासोबत होतं व कोणत्या औषधासोबत होत नाही, याचा वापर कोणकोणत्या पिकावर केला जातो, कोणकोणते रोग कंट्रोल हे बुरशीनाशक करण्यास सक्षम आहे, कोणत्या पिकावर मुख्यत्वे करून प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये या बुरशीनाशकाचा वापर केला जातो, शेवटी बघणार आहोत याची मार्केटमधील किंमत, याचे वापरायचे प्रमाण आणि छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात हा व्हिडिओ आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी विनंती, अशाच प्रकारची टेक्निकल माहिती बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा, लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. मित्रांनो चला तर बघूया मार्केटमध्ये हेच टेक्निकल सेम टेक्निकल असलेले अजून कोणकोणते प्रॉडक्ट आहे, कोणकोणत्या वेगवेगळ्या नावाने. प्रोपिनेप 70% हा कंटेंट मिळतो. एंड्राकॉल या औषधामध्ये टेक्निकल आहे प्रोपिनेप 70%. PL प्रॉप नावाने IPL इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचं आपल्याला प्रोपिनेप 70% म्हणजेच एंड्राकॉल हे मिळतं. एंड्राकॉल हा ब्रँड नेम आहे मित्रांनो, हे बायर कंपनीचं आहे, परंतु सेम टेक्निकल असलेलं हेच औषध आपण कोणकोणत्या अजून कंपनीचं मिळतं आहे हे बघतोय. त्यानंतर मित्रांनो प्रोटोकॉल धानुका कंपनीचं मिळतं आहे, सेम टेक्निकल सेम रिझल्ट. प्रोपेक्झिन पारिजात कंपनीचं येतं. अनिकी नावाने इप्को या कंपनीचं आपल्याला प्रोपिनेप 70% मिळतं. सॅनिपेप नावाने PI इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचं आपल्याला, त्याचबरोबर मित्रांनो प्रॉक्झिमेन नावाने अदामा या कंपनीचं मिळतं. तसेच पिंजरा या नावाने क्रॉप राईस या कंपनीचं आपल्याला प्रोपिनेप 70% हा घटक मिळतो. म्हणजे एंड्राकॉलमध्ये जो टेक्निकल आहे तो इतर कंपन्यांकडे सुद्धा आहे, कोणत्याही कंपनीचा आपण घेऊ शकता, टेक्निकल सेम रिझल्टही आपल्याला सेम मिळतात. चला तर बघूया मित्रांनो या बुरशीनाशकाची मोड ऑफ ॲक्शन म्हणजेच क्रियेची पद्धत कशी आहे. तर मित्रांनो प्रोपिनेप हे औषध बुरशीच्या चयापचय प्रक्रियेत वेगवेगळ्या ठिकाणी हस्तक्षेप करते. श्वसन संस्थेच्या अनेक बिंदूवर तसेच कर्बोदकांमध्ये आणि प्रथिनेच्या चयापचय क्रियेत हस्तक्षेप करते. त्याचबरोबर मित्रांनो पेशीच्या पडद्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करते. याच्या मल्टीसाईट कृतीमुळे मित्रांनो हे बुरशीनाशक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक म्हणून ओळखलं जातं. बुरशीनाशक मुख्यत्वे करून प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्येच फवारलं जातं. याचा रेसिड्यू मित्रांनो सर्वसाधारणपणे 10 दिवसापर्यंत आपल्या पिकावर राहतो. जोपर्यंत मित्रांनो या बुरशीनाशकाचा स्प्रे केल्यानंतर जोपर्यंत या बुरशीनाशकाची पिकावर कोटिंग आहे सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसापर्यंत सुद्धा मित्रांनो या बुरशीनाशकाचा रेसिड्यू आपल्या पिकावर राहू शकतो. 15 ते 20 दिवससुद्धा हे बुरशीनाशक आपल्या पिकाला येणाऱ्या बुरशीपासून कंट्रोल देऊ शकतं. म्हणजेच या बुरशीनाशकाचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये करू शकतो, खूप चांगले रिझल्ट मिळतात. त्याचबरोबर मित्रांनो या बुरशीनाशकामध्ये झिंकचे प्रमाण असल्यामुळे हे बुरशीनाशक फवारल्यानंतर पिकाला हिरवेगारपणा तसेच काळोखीसुद्धा दिसून आलेली आहे. ज्या शेतकरी मित्रांनी हे बुरशीनाशक वापरलेले असेल त्यांनी अवश्य कमेंट करा रिझल्ट कसा आहे. चला तर बघूया या बुरशीनाशकाचा वापर नेमक्या कोणकोणत्या पिकावर कोणते रोग कंट्रोल करण्यासाठी वापर होतो. तर सफरचंद या पिकामध्ये स्कॅब या रोगावर हे बुरशीनाशक काम करते, प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये याचा वापर आपण करू शकता. डाळिंब पिकावर पानावरील टिपके तसेच फळावरील टिपके या रोगावर या बुरशीजन्य रोगावर या बुरशीनाशकाचा वापर केला जातो प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये. म्हणजेच हे टिपके येण्यापूर्वी या बुरशीनाशकाचा वापर केला तर अतिशय उत्तम रिझल्ट मिळतो. मिरची पिकाला शेंडेमर या बुरशीजन्य रोगाला याचा वापर केला जातो. द्राक्ष पिकाला डाउनी मिल्डू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी या बुरशीनाशकाचा वापर केला जातो. त्याचबरोबर मित्रांनो टॅमॅटो भात तसेच इतर भाजीपाला वर्गीय पिके सर्वच जवळजवळ सर्वच पिकांना या बुरशीनाशकाचा वापर केला जातो. प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये या बुरशीनाशकाचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. या बुरशीनाशकाची मार्केटमधील किंमत सर्वसाधारणपणे 1/2 किलोचं बुरशीनाशक आपल्याला 330 रुपयापासून 350 रुपयापर्यंत दरम्यान मिळून जाईल. किंमत थोडीफार कमी जास्त राहू शकते.
तर याचं वापरायचं जे प्रमाण आहे मित्रांनो, तर सर्वसाधारणपणे प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम इतकं याचं वापरायचं प्रमाण आहे. म्हणजेच आपण 200 लिटर पाण्यासाठी 500 ते 600 ग्रॅम इतकं हे बुरशीनाशक वापरू शकतो. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक अवश्य करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद, चला भेटूया सगळ्यांसोबत, तोपर्यंत.